कोर्ट केस न करता जमिनीवरील ताबा कसा मिळवायचा? मित्रांनो, आपल्याला अनेक वेळा ऐकायला मिळते की कोणीतरी जमिनीवर ताबा मारला आहे किंवा अतिक्रमण केले आहे. अशा वेळी तुम्हाला तुमची जमीन कशी परत मिळणार त्यासंबंधी माहिती या व्हिडिओमधून आपण घेणार आहोत. जमिनीवरील अनधिकृत ताब्यासंदर्भात लोकांमध्ये अनेक प्रकारचे गैरसमज आहेत. आपले संविधान आपल्याला स्वतःची आणि स्वतःच्या मालमत्तेची रक्षा करण्याचा पूर्ण अधिकार देते. जर कोणी तुमच्या क्लिअर टायटल प्रॉपर्टीवर अवैध ताबा मारला असेल अथवा अतिक्रमण केलं असेल तर तुम्ही लगेच कोर्ट केस न करता तुम्ही तुमची प्रॉपर्टी स्वतः जबरदस्ती खाली करून घेऊ शकता. प्रॉपर्टीवरील अवैध ताबा हटवण्यासाठी तुम्ही आवश्यक तितक्याच बळाचा वापर करून तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीवरील अनधिकृत ताबा हटवू शकता. नक्की किती बळाचा वापर आपण जमिनीवरील अनधिकृत ताबा हटवण्यासाठी समोरच्या व्यक्तीवर करू शकतो, त्याचबरोबर ताबा हटवण्यासाठी पोलीस आपल्याला काही मदत करू शकतात का? प्रॉपर्टी खाली करताना जर मारामारी झाली तर मारामारीची केस होऊ शकते का? असे अनेक प्रकारचे प्रश्न लोकांच्या मनामध्ये आहेत. त्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आज मिळणार आहेत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा ही नम्र विनंती. इंडियन पिनल कोड सेक्शन 96 पासून सेक्शन 106 पर्यंतच्या सगळ्या सेक्शन्समध्ये सेल्फ डिफेन्स संदर्भात सांगितले गेले आहे. हे सर्व सेल्फ डिफेन्स संदर्भातील सेक्शन्स नीट समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. इंडियन पिनल कोड सेक्शन 96 असे सांगतो, कोणताही गुन्हा जो सेल्फ डिफेन्समध्ये केला जातो तो क्राईमच्या प्रकारात मोडत नाही. इंडियन पिनल कोड सेक्शन 100 असे सांगतो, आपण कोणकोणत्या परिस्थितीमध्ये सेल्फ डिफेन्स आत्मसुरक्षेसाठी समोरील व्यक्तीवर हल्ला करून त्याला ठार करू शकतो. त्याची चार उदाहरणे खालीलप्रमाणे. 1. जर रेप करण्याच्या उद्देशाने तुमच्यावर कोणी हल्ला करत असेल तर. 2. अनैसर्गिक इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमच्यावर कोणी हल्ला करत असेल तर. 3. किडनॅपिंगच्या उद्देशाने तुमच्यावर कोणी हल्ला करत असेल तर. 4. ॲसिड अटॅक करण्यासाठीच्या उद्देशाने तुमच्यावर कोणी हल्ला करत असेल तर. अशा चार वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीला आपण स्वतःच्या आत्मसुरक्षेसाठी, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी समोरील व्यक्तीला ठार करू शकतो. इंडियन पिनल कोड सेक्शन 103 असे सांगतो, आपण आपल्या प्रॉपर्टीची रक्षा करत असताना समोरचा व्यक्ती ज्याने तुमच्या प्रॉपर्टीवर अतिक्रमण केले आहे अशा व्यक्तीने तुमच्यावर हल्ला केला तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या आत्मसुरक्षेसाठी, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी समोरच्या व्यक्तीला ठार मारू शकता. इंडियन पिनल कोड सेक्शन 96 प्रमाणे कोणताही गुन्हा जो आत्मसुरक्षेसाठी सेल्फ डिफेन्समध्ये केला जातो तो क्राईमच्या प्रकारात मोडत नाही. इंडियन पिनल कोड सेक्शन 105 असे सांगतो, 1. जर कोणी रॉबरी किंवा लूट करत असेल तर आपल्या प्रॉपर्टीची रक्षा करताना आपण समोरच्या व्यक्तीला ठार मारू शकतो. 2. जर रात्रीच्या वेळी तुमच्या घरी कोणी जबरदस्ती घुसण्याचा प्रयत्न करत असेल किंवा घरात प्रवेश केला असेल व तुमच्या प्रॉपर्टीला व तुमच्या जीवाला त्या व्यक्तीपासून धोका आहे अशा वेळीसुद्धा आपण स्वतःच्या आत्मसुरक्षेसाठी त्या व्यक्तीला ठार मारू शकतो. 3. जर कोणी अशा बिल्डिंगला आग लावण्याचा प्रयत्न किंवा आग लावत असेल ज्या बिल्डिंगमध्ये माणसं राहतात अशा वेळीसुद्धा बिल्डिंगमधील लोकांच्या सुरक्षेसाठी त्या व्यक्तीला ठार मारू शकतो. 4. जर कोणी चोरी अथवा मस्करी करण्यासाठी घर ट्रेसपास करत असेल तर व त्या व्यक्तीपासून तुमच्या जीवाला धोका आहे अशा केसमध्ये सुद्धा सेल्फ डिफेन्समध्ये त्या व्यक्तीला ठार मारू शकता. सुप्रीम कोर्टाचा जमिनीवरील ताबा संदर्भातील 29 जानेवारी 2019 आलेला एक निकाल, पुनराम वर्सेस मोतीराम, या केसमध्ये जर कोणी तुमच्या टायटलवाल्या प्रॉपर्टीवर कब्जा करत असेल तर लगेच कोर्टात न जाता योग्य तितका बळाचा वापर करून अशा प्रॉपर्टीवरून अतिक्रमण केलेल्या त्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीमधून बाहेर करू शकता. टायटल म्हणजे ती प्रॉपर्टी तुमच्या नावावर असायला हवी. जर ती प्रॉपर्टी तुमच्या नावावर आहे आणि कोणी तिरहित व्यक्ती तिकडे येऊन कब्जा करत असेल तर तुम्ही लगेच कोर्टामध्ये न जाता योग्य तितक्या बळाचा उपयोग करून तुमच्या प्रॉपर्टीला तुम्ही स्वतःच प्रॉपर्टीचे मालक खाली करून घेऊ शकता. कोर्टाने इथे किती बळाचा वापर असे सांगितले नाही. कोर्टाने फक्त एवढंच सांगितले आहे की आवश्यक बळ म्हणजे एवढ्या शक्तीचा उपयोग जो आवश्यक आहे आणि कायद्याच्या दृष्टीने बरोबर आहे. हेच आपण दोन उदाहरणांच्या माध्यमातून समजून घेऊयात. उदाहरण 1. समजा तुमच्या मालकीचा एखादा प्लॉट आहे, त्या प्लॉटवर कोणीतरी तिरहित व्यक्तीने कब्जा केला आहे तर तुमच्याकडे तुमच्या प्रॉपर्टीची रक्षा करण्याचा पूर्ण अधिकार आहे. जर प्लॉटवरील कब्जा खाली करताना समोरची व्यक्ती तुमच्यावर हल्ला करत असेल
तर तुम्ही सुद्धा सेल्फ डिफेन्समध्ये त्या व्यक्तीवर हल्ला करू शकता. पण तुम्ही फक्त तेवढीच इजा समोरच्या व्यक्तीला पोचवू शकता जेवढी तो तुम्हाला पोचवण्याचा प्रयत्न करत असेल. जर तो काठीने तुमच्यावर हल्ला करत असेल तर तुम्हीसुद्धा काठीचाच उपयोग करू शकता. जर तो हत्यारांचा वापर करत असेल व तुमच्या जीवाला धोका आहे तर तुम्हीसुद्धा तुमचा जीव वाचवण्यासाठी त्याच्या विरुद्ध एखाद्या हत्याराचा वापर करू शकता. कोर्टाने सांगितल्याप्रमाणे रिझनेबल फोर्स म्हणजे त्यामध्ये एवढंच येतं की समोरचा व्यक्ती तुमच्या विरुद्ध किती बळाचा वापर करून तुम्हाला नुकसान पोचवणार आहे तेवढ्याच बळाचा उपयोग करून तुम्हीसुद्धा त्याला तेवढेच नुकसान पोचवू शकता. उदाहरण 2. समजा तुमच्या प्रॉपर्टीवर कोणी तिराईत व्यक्तीने कब्जा केला व कब्जा करून त्याने त्याचे सामान तुमच्या प्रॉपर्टीमध्ये ठेवले आहे व त्यावरती काही बांधकामसुद्धा केले आहे. तर तुम्ही तिकडे जाऊन त्याने जे बांधकाम केले आहे ते तोडू शकता व त्याचे सामान उचलून बाहेर ठेवू शकता. हे करत असताना त्या व्यक्तीने तुमच्यावर हल्ला केला तर तुम्हीसुद्धा त्या व्यक्तीवर हल्ला करू शकता. हा प्रकार सेल्फ डिफेन्समध्ये येईल व तो क्राईमच्या प्रकारात मोडला जाणार नाही. तुम्ही त्या व्यक्तीला किती इजा पोचवू शकता हे त्यावर अवलंबून असते की तो व्यक्ती तुम्हाला किती इजा पोचवतोय. इथे तुम्ही तेवढ्याच बळाचा उपयोग करू शकता जो योग्य व आवश्यक असेल. जर त्याने तुमच्या प्रॉपर्टीवर कब्जा केला असेल किंवा तुमच्या प्लॉटमध्ये बांधकाम केले असेल तर तुम्ही ते बांधकाम पाडून त्याचे सामान बाहेर फेकून देताना त्या व्यक्तीने तुम्हाला काही इजा पोचवली नाही तर तुम्हीसुद्धा त्याला काहीच नुकसान पोचवू शकत नाही. एवढ्याच बळाचा वापर करायचा जो आवश्यक व मर्यादित असेल आणि कायद्याला अनुसरून असेल. इथे ट्रेसपासचा गुन्हा होत नाही कारण प्रॉपर्टी तुमची आहे. प्रॉपर्टी कुणा दुसऱ्याची असेल व तुम्ही त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये घुसत असाल तर अशा परिस्थितीमध्ये ट्रेसपासचा गुन्हा होऊ शकतो. कोणकोणत्या परिस्थितीत तुम्हाला बळाचा उपयोग करता येणार नाही? जर तुमच्या प्रॉपर्टीवरती कोणी कब्जा करत असेल तर हा फोर्सवाला नियम म्हणजेच बळाचा वापर नेहमी कामाला येतोच असे नाही. जसे की ज्यांनी तुमच्या प्रॉपर्टीवर कब्जा केला आहे तो व्यक्ती तुमच्यापेक्षा जास्त पॉवरफुल शक्तिशाली आहे तेव्हा तुम्हाला कोर्ट केस करावी लागेल. तुमच्या कोणत्या अशा प्रॉपर्टीवरती कब्जा केला असेल जी प्रॉपर्टी तुमच्या टायटलची नाही तेव्हा तुम्हाला कोर्ट केस करावी लागेल. जर कोणी तुमच्या प्रॉपर्टीवर कब्जा केला व केस आधीपासून चालू आहे तेव्हासुद्धा तुम्ही बळाचा उपयोग करू शकत नाही. जमिनीच्या 7-12 उताऱ्याप्रमाणे जमिनीवरील भुगवट्यास पोलीस व महसूल खात्याकडून संरक्षण मिळते. जर तुमची प्रॉपर्टी क्लिअर टायटल तुमच्या नावावर असेल तर तुम्ही अशा जबरदस्ती ताबा मारलेल्या किंवा अतिक्रमण केलेल्या व्यक्तीविरुद्ध पोलीस व महसूल खात्यामध्ये तक्रार करू शकता. तुमच्या प्रॉपर्टीवर कोणी अतिक्रमण करू नये यासाठी कोणकोणती काळजी घ्यायला हवी? 1. प्रॉपर्टीला कंपाऊंड वॉल असावी. 2. प्रॉपर्टीचा 7-12 वेळोवेळी काढावा. 3. प्रॉपर्टीला नियमित भेट देणे गरजेचे आहे. 4. शक्य असल्यास प्रॉपर्टीवर एखादा केअरटेकर ठेवावा. 5. जर प्रॉपर्टी भाड्याने देत असाल तर त्याचा भाडेकरार करून त्याची माहिती जवळील पोलीस स्टेशनला द्यावी. तर मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बरीचशी माहिती मिळाली असेल व तुमच्या जमिनीवरील ताबा संदर्भातील शंकासुद्धा दूर झाल्या असतील. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, तसेच तुमच्या मित्रांबरोबर ही माहिती शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आमचं चॅनलसुद्धा नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर सबस्क्राईब बटनच्या बाजूला एक बेल आयकॉन आहे त्यावरतीसुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या चॅनलवर येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशनसुद्धा तुम्हाला मिळतील. त्याचबरोबर इंस्टाग्राम आणि फेसबुकवरतीसुद्धा आम्हाला फॉलो करू शकता. धन्यवाद मित्रांनो.